आणि कोर्टा ग्रामवासी म्हणून सर्वप्रथम आपल्या सगळ्यांसाठी मोठ्याने टाळ्या उभ्या. अशा पद्धतीचा विवाह सोहळा मला मी पहिल्यांदाच बघतोय. याआधी पुलसरीने एक विवाह सोहळा झाला होता, त्यावेळेस आम्ही गेलो पण मी नव्हतो, आमचे ट्रस्टी होते. पण हे जे कार्य या राजूंनी किंवा या सगळ्यांनी घेतलं आहे, खूप सुंदर कार्य आहे. एक आठवड्यापूर्वी राजूंचा आणि परशुराम दरवाजेचा मला फोन आला होता की अशा पद्धतीचा विवाह सोहळा आम्ही साजरा करतोय, पण यावर्षी आम्हाला वधूवर कमी मिळाली. मग मला तो विसंगत वाटलं की हा का प्रकार आहे, वधूवर कमी मिळाली. मग मी त्या सोहळ्याचा पूर्ण कार्यक्रम कसा होतो काय होतो याबद्दल माहिती मिळवली, तेव्हा कळलं की वधू पक्षाकडनं आणि वर पक्षाकडनं काही देणगी हे लोक कलेक्ट करतात आणि त्यातूनच हा सोहळा साजरा होतो. त्या व्यतिरिक्त या गावातली जी मंडळी आहेत, जी या गावाच्या बाहेर जाऊन नोकरी करत आहेत, अशी 50 मंडळी एकत्र येतात आणि ते आपल्या सॅलरीमधनं काही पैसा जमा करून या विवाह सोहळ्याला देतात. असे अनेक प्रकारची निधी ते सोहळा जमा करतात आणि हा सोहळा साजरा करतात. पण यावर्षी वधूवर कमी आल्यामुळे सोहळ्याला लागणारा खर्च हा अपुरा पडत होता, तेव्हा त्यांनी आमच्याकडे विनंती केली की आपण या सोहळ्याला मदत करू का. मग आम्ही ठरवलं की नॉर्मली आमचं असं असतं की वधू पक्षाला मदत करतो, कारण आमचं एक मूळ तत्व आहे की शेतकरी जगवा. आणि शेतकरी आत्महत्या करण्याचं एक मूळ कारण हे पण असतं की त्याचं मुलीचं लग्न, त्यासाठी घेणारा तो कर्ज. मग हे अवॉइड करण्यासाठी आम्ही कधी वधू पक्षाला मदत करत असतो की जेणेकरून त्याला कुठलाही कर्जाचं होतं त्याच्यावर पडावं नाही. मग आम्ही ठरवलं की या पर्टिक्युलर विभागात जे सोहळा होत आहे, 14 जे वधू पक्ष आहे त्यांना जे देणगी द्यायची असतील ती देणगी शिवप्रभा देणार. यानंतर सुद्धा या ठिकाणी जो लग्न सोहळा होणार, त्या लग्न सोहळ्यासाठी येणाऱ्या सगळ्या वधूवर वधू पक्षाकडे जी देणगी असणार ती शिवप्रभा देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. मग तो 49 वर्ष असो वा 50 वर्ष असो, ही एवढी संकल्पना मी इथे करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज हनुमान जयंती, हनुमान जयंतीच्या शुभेच्छा सगळ्या नवदंपत्यांना शुभेच्छा. धन्यवाद.